तर मग आता या शुआमधील जे ख्रिस्त या शुआमध्ये आहेत त्यांच्यावर आता कोणताही दोषारोपण नाही कारण या शुआमधील जीवनाचा रुवा हाकोडेशचा नियम पाप आणि मृत्यूच्या नियमापासून तुम्हाला मुक्त करतो कारण कायद्याने जे करू शकले नाही कारण देहाच्या दुर्बलतेमुळे या हाफहने स्वतःच्या पुत्राला पापी देहाच्या रूपात पाठवून आणि पापासाठी बलिदान देऊन पापाच्या देहात शिक्षा केली या हाफहच्या न्यायाची योग्य मागणी पूर्ण व्हावी म्हणून ज्यांनी रुवा हाकोडेशानुसार चालावे आणि देहानुसार नाही त्यांच्यामध्ये हे केले गेले कारण जे देहानुसार आहेत ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात परंतु जे रुवा हाकोडेशानुसार आहेत ते रुवा हाकोडेशाच्या गोष्टींचा विचार करतात देहाचे मन मरण आहे परंतु रुवा हाकोडेशाचे मन जीवन आणि शांती आहे कारण देहाचे मन या हाफ़ विरुद्ध शत्रुत्व आहे कारण ते या हाफहच्या कायद्याला अधीन नाही आणि होऊ शकत नाही मग जे देहात असतात ते या हाफहला प्रसन्न करू शकत नाहीत परंतु तुम्ही देहात नसून रुवा हाकोडेशात आहात जर या हाफहचा रुवा हाकोडेश कोडेश मध्ये राहतो तर आणि ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा रुवा हाकोडेश नाही तो त्याचा नाही आणि जर ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर देहपापामुळे मरण पावला आहे परंतु रुवा हाकोडेश जीवन आहे कारण ते धार्मिकता आहे परंतु जर या हाफहचा रुवा हाकोडेश ज्याने या शुआला मृतातून उठवले तुम्हामध्ये राहतो तर ज्याने ख्रिस्त या शुआला मृतातून उठवले त्याच्याकडे राहणाऱ्या त्याच्या रुवा हाकोडेशाद्वारे तुमचे मृत देहही जीवन देतील म्हणून बंधूंनो आपल्यावर देहाचे देणे नाही जेणेकरून आपण देहानुसार जगावे कारण जर तुम्ही देहानुसार जगलात तर मरणार परंतु जर रुवा हाकोडेशाद्वारे तुम्ही शरीराच्या कामांना ठार केले तर तुम्ही जगाल कारण या हाफहच्या रुवा हाकोडेशाने जे लोक नेले जातात ते या हाफहचे पुत्र आहेत कारण तुम्हाला पुन्हा भीतीचे गुलामगिरीचे रुवा हाकोडेश मिळाले नाही परंतु तुम्हाला दत्तकपुत्रत्वाचा रुवा हाकोडेश मिळाला आहे ज्याद्वारे आपण अब्बा पिता असे हाक मारतो रुवा हाकोडेश स्वत आमच्या रुवा हाकोडेशाशी साक्ष देतो की आपण या हाफहची मुले आहोत आणि जर आपण मुले असलो तर वारसदार या हाफहचे वारसदार आणि ख्रिस्ताचे सहवारसदार जर आपण त्याच्यासोबत दुःख सहन करतो तर आपण त्याच्यासोबत गौरवात सामील होऊ कारण मला असे वाटते की या वर्तमान काळातील दुःख ख त्या गौरवाच्या तुलनेत नाही जो आम्हामध्ये प्रकट होणार आहे कारण सर्व सृष्टी उत्सुकतेने या हाफहच्या पुत्रांच्या प्रकटीकरणाची वाट पाहत आहे कारण सृष्टीला व्यर्थतेच्या अधीन केले गेले ते स्वेच्छेने नाही परंतु त्याच्या कारणामुळे ज्याने ती आशेने अधीन केली कारण सृष्टी स्वतही भ्रष्टेच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन या हाफहच्या मुलांच्या गौरवशाली स्वातंत्र्यात प्रवेश करेल कारण आम्हाला माहित आहे की संपूर्ण सृष्टी आतापर्यंत एकत्रितपणे विवळत आहे आणि वेदनांनी तळमळत आहे आणि फक्त सृष्टीच नव्हे तर आपण स्वतही ज्यांच्याकडे रुवा हा कोडेशचे पहिल्या फल आहेत आम्हीही आपल्या आत्म्यामध्ये विवळतो देहाच्या उदाहरणेची आणि दत्तकपुत्रत्वाची प्रतीक्षा करत आहोत कारण आपण आशेने वाचलो आहोत परंतु जे पाहिले जाते ते आशा नाही कारण जो मनुष्य पाहतो त्यासाठी तो आशा का बाळगतो पण जर आपण जे पाहत नाही त्यासाठी आशा बाळगतो तर आपण ते धैर्याने वाट पाहतो त्याचप्रमाणे रुवा हा कोडेश आपली दुर्बलता दूर करतो कारण आपण काय प्रार्थना करावी हे आपल्याला माहीत नाही परंतु रुवा हा कोडेश स्वत अश्रूमधून व्यक्त न करता आमच्यासाठी विनंती करतो आणि जो हृदय शोधतो तो रुवा हा कोडेशचा मन जाणतो कारण तो या हाफहच्या इच्छेनुसार संतांसाठी विनंती करतो आणि आम्हाला माहीत आहे की जे या हाफहवर प्रेम करतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी चांगल्यासाठी कार्य करतात तेच जे त्याच्या उद्देशानुसार बोलावले गेले आहेत कारण ज्यांना त्याने आधीच ओळखले होते त्यांना त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमेसारखे होण्यासाठी पूर्वनियोजित केले जेणेकरून तो अनेक बंधूंमध्ये पहिलावान होईल शिवाय ज्यांना त्याने पूर्वनियोजित केले त्यांना त्याने बोलावले आणि ज्यांना त्याने बोलावले त्यांना त्याने न्याय दिला आणि ज्यांना त्याने न्याय दिला त्यांना त्याने गौरव दिला तर मग आपण या गोष्टींना काय म्हणावे जर या हा आमच्यासाठी आहे तर कोण आमच्या विरुद्ध असू शकेल ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला न वाचवता सर्वांसाठी त्याला दिले तो त्याच्यासोबत सर्व गोष्टी विनामूल्य देणार नाही का या हाफहच्या निवडलेल्या लोकांवर कोण आरोप करील या हाफहच न्याय देतो तो कोण आहे जो दोषारोपण करतो या शिवाच मरण पावला होय त्याने पुन्हा उठला आहे तो या हाफहच्या उजव्या हातावर बसलेला आहे जो आमच्यासाठी विनंती करतो आपल्याला या शुआच्या प्रेमापासून कोण वेगळे करेल संकट दुःख छळ उपासमारी नग्नता धोक्याची तलवार असे लिहिले आहे तुझ्या कारणास्तव आम्हाला दिवसभर मारले जाते आम्ही कत्तल होणाऱ्या मेंढ्यांसारखे मानले जातो नाही या सर्व गोष्टींमध्ये आम्ही त्याच्याद्वारे अधिक विजय प्राप्त करतो ज्याने आम्हाला प्रेम केले कारण मला खात्री आहे की मृत्यू जीवन देवदूत सत्ताधारी शक्ती वर्तमान गोष्टी किंवा भविष्यातील गोष्टी उंची खोली किंवा इतर कोणत्याही गोष्टी आपल्याला या शूआमध्ये असलेल्या या हाफहच्या प्रेमापासून वेगळे करू शकणार नाहीत